त्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकर खेळत होते. तर एकदा असेच लिफ्ट मध्ये आले ते, आणि ते आल्यानंतर मला म्हणले की त्या समोरच्या पिलरवर ना ते खूप डिस्टर्बिंग येते, जे कॅमेरावरनं ग्लेअर येत येते. तुम्ही म्हणलं हा माणूस माझ्याशी मराठीत बोलतोय, कारण किंवा गेम आपल्यासाठी नाहीये, गेम हा प्लेयरसाठी आहे. हे जर का एक अंपायर जेव्हा अंडरस्टँड करून चालतो ना, तर मग त्याचं काम सोपं होतं. जिथं आपण विचार करतो की आपण गेमपेक्षा मोठे झालोय, तर मग तिथं सगळी पडझड आणि मग जो त्रास व्हायचा आहे तो सुरू होतो. तर त्याला वाटलं की आम्ही दोघेही तमिळ आहे, त्यामुळे त्यांनी असा एक असा सांकेतिक मेसेज जो होता तो मराठीत पूर्णपणे दिला, आणि शुद्ध मराठी बोलतात त्यावेळेस ते. तर मी पण त्याला शुद्ध मराठीतच विचारलं की अरे नक्की करणार आहेस का बाबा तू हे जे काय बोलतोयस ते. तर तो म्हणलं तुम्हाला कळतं मराठी? अरे म्हणलं मी पुण्याचा आहे. मी पुण्याचा आहे म्हणलं. अरे लक्षात नाही आला, लक्षात नाही आला, तर पुढच्या वेळी काळजी घेतो असं म्हणलं. म्हणलं नाही नाही चालू द्या तुमचं मराठीत, मला समजेल तरी तुम्ही व्हॉट यू आर अप टू. बीसीसीआयसाठी करता तर मी 1998 साली 18 वर्षाचा असताना पहिली परीक्षा पास झालो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची, आणि ती परीक्षा त्या परीक्षेत मी पहिला आलो खूप लहान असताना. आणि आता जेव्हा इंटरनॅशनल कॉल अप येतो तेव्हा सगळीच गणितं बदलतात तुमच्या आयुष्यातली, म्हणजे तुमच्या प्रोफेशनली तुमची गणितं बदलतात, तुमच्या करिअरची गणितं बदलतात, तुम्हाला फायनान्शियली सगळी गणितं बदलतात. तर त्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या, आणि एकदा तुम्ही इंटरनॅशनल पॅनलवर गेल्यावर एक सॉर्ट ऑफ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते, कारण आता तुम्ही जे करणार आहात ते कोट्यवधी लोक बघणार आहेत. फक्त क्रिकेट अंपायरिंग असं नाहीये, प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुम्हाला स्प्लिट सेकंड डिसिजन मेकिंग लागतंच, म्हणजे ते डॉक्टर असो, एखादा इंजिनियर असो, किंवा कुठलाही प्रोफेशन असो. मी आता तुमचे गेले काही इंटरव्ह्यूजही बघितले, इट इज दे हॅव बीन मेड सो इंटरेस्टिंग, अँड क्वेश्चन्स म्हणा किंवा ते कॉन्व्हर्सेशन आहे ते इतकं इन्साइटफुल होतं आहे की डेफिनेटली लॉट ऑफ व्ह्यूअर शुड सबस्क्राईब अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल, शेअर द कंटेंट की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल. अँड आय विश यू ऑल द बेस्ट ऑल्सो. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, खरंच खूप मजा आली.